परमशांती बापूजींच्या मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बेहद बापूजी साकार भेट पंधरा ऑक्टोबर दोन हजार बावीस बेहद बापूजी पंधरा ऑक्टोबर दोन हजार बावीस या आयोजित केलेल्या साकार भेट थेट कार्यक्रमात मुलांना उपदेश आणि वरदान देतात हे आपण त्यांच्या वाणीतून ऐकूया बेहेदच्या मुलांना बेहेदची परमशांती बेहद बापूजी त्यांच्या समोर जमलेल्या समस्त बेहेदच्या आत्म्याशी बोलत आहेत बेहदची सर्व मुले नेहमी तयार असतात वरील दिव्य विमान बेहेजचे विमान तेहतीस कोटी देवतांचे विमानही तयार आहे इतर सूक्ष्म लोकात परंपिता दिव्य विमान घेऊन उभे आहे प्रत्येक परंपिता आपापल्या मुलांना परत न्यायला आले आहेत अनेक धर्म मठ पंथ जे धर्तीवर साकारी आकारी आहेत जेवढे साकारी आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आकारी स्वरूपात आहेत प्रत्येकजण आपापल्या मुलांना घ्यायला आलेले आहे कारण आता अशी वेळ येणार आहे तेव्हा मुलांना लवकर घेऊन जावे लागणार आहे आतापर्यंत दोन हजार पंचावन्न मुले बेहेजच्या दिव्य विमानात बसले आहेत आणि तेहतीस कोटी देवतांचे वीस हजारहून अधिक आत्मे बसले आहेत काही शंभर कलेच्या काही पन्नास कलेच्या विमानात आहेत तेथे अनेक आत्मे पोचत आहेत सध्या सूक्ष्म जगतातील हे दिव्य गोळे अहमदाबाद येथील जैनपूर आश्रमाच्या वरती जगताच्या दहा किलोमीटरवर कार्यरत आहेत तेथे जीवनमुक्तीचे मुक्तीचे, मुक्तीचे कार्य चालू आहे ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये माझे थेट सत्र होते त्यानंतर मी स्पष्टपणे सांगितले आहे मी आता पुन्हा दिल्लीतही काम करायला सुरुवात केली आहे दिल्ली बेहेच्या कलेचे मुख्य शक्ती केंद्र आहे त्यावरही सूक्ष्म पद्धतीने काम सुरू झाले आहे बघा आता खूप वेळ निघून गेला आहे अठरा जानेवारी सत्त्याण्णव पासून हे ज्ञानदान करत आहे मला जे प्राप्त ज्ञान होते त्यातील काही अंश मात्रच देऊ शकलो कारण ते ज्ञान समजण्या योग्य पृथ्वीवर कोणीच नव्हते मी तर अजून ज्ञान दिले असते लोक हवाई ज्ञान समजून त्यांची चेष्टा करायचे खूप हसायचे खूप शिव्या द्यायचे कारण पृथ्वीवर वरील ज्ञान बेहद विश्वाचे ज्ञानही कोणी देत नव्हते ते अनंत विश्वाचे ज्ञान आणि आकाशगंगाचे ज्ञानही देत नाहीत मल्टीवर्स म्हणजे बहुविश्वाचे खूप दूरची गोष्ट आहे बेहदचे ज्ञान तर खूपच दूर आहे आज मी माझ्यासमोर बसलेल्या मुलांना आशीर्वाद वरदान देत आहे की ही मुलं खूप खूप लवकर भावातीत कर्मातीत गुणातीत होतील लवकरच हेल्पलाईन उपलब्ध करून दिली जात आहे ही मुले मायेवर विजय मिळवून जग जिंकतील जी मुलं माझ्यासमोर मायेवर विजय होऊन बसली आहेत त्यांना मी आशीर्वाद आणि भेटवस्तूही देत आहे मी माझ्याकडे असलेले ज्ञान त्यांना दिले आहे ही बेहदच्या कलेची शक्ती आहे पण तुम्ही मुले बेहेदच्या बेहे कलेची शक्ती घेऊ शकणार नाहीत तुमच्या आत्म्यात तेवढी क्षमता नाही आणि तुम्ही मुले इथे वैविध्यपूर्ण आहात तुम्ही विविध कलेचे सामर्थ्य असलेली मुले आहात सर्व सारखे नसतात सर्व संख्यानुसार असतात आत्म्याकडे सामर्थ्य आहे थोडेफार कमी जास्त आज आजोबांना भेटायला आलेल्या सर्व नातवांना भेट वस्तू देत आहे आज मी तुम्हाला तुमच्या आत्म्यात असलेल्या शक्तीच्या पंचवीस टक्के शक्ती चॉकलेट म्हणून भेट देत आहे ती बेहेच्या कलेच्या सामर्थ्यासमोर फक्त एक अंश आहे काय करावे मुलं जास्त घेऊ शकणार नाहीत ना जर मी जास्त दिले तर तुमचा आत्मा स्वतःच मुक्त होईल पण तुम्हाला ती शक्ती कधी मिळेल जेव्हा आत्मस्वरूप बनाल तेव्हा स्वतःकडे ती घेण्याची योग्यता असेल तर सर्वप्रथम तुम्हाला ही पंचवीस टक्के शक्ती मिळेल तुम्हाला खूप मदत मिळेल तुमच्या शक्ती घेण्याची ताकद येईल आत्मस्वरूप बनाल आणि मग वर जाण्याची क्षमता द्यावी लागेल जीवनात मुक्ती जीवनमुक्ती देण्याचे कार्य फक्त बेहदची मुलेच करतील आता ती वेळ आली आहे जीवनमुक्तीचे मुक्तीचे कार्य सुरू झाले आहे ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून सूक्ष्म जगात जीवनमुक्ती मुक्तीचे कार्य सुरू झाले आहे बेहेच्या मुलांचे बेहेचे पिता छोटोराम बापूजी यांनी ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून सूक्ष्म जगात कार्य सुरू केले आहे आता त्याचा परिणाम धर्तीवरही दिसेल हळूहळू मुले देखील अनुभवण्यास सक्षम होतील व्यक्तमधून अव्यक्त बनण्याची क्षमता मुलांमध्ये विकसित होईल आजही जी मुलं आली आहेत त्यांनाही भरपूर शक्ती मिळेल त्यांना प्रकाश व परमप्रकाशही मिळेल जो येथे आश्रमात अर्धा तास राहील त्याचे आभामंडळ पूर्णपणे स्वच्छ होऊन परम आकाशाचे बनेल तुम्ही खुश आहात म्हणजे मायेला हरवून मायातीत बनलेले आहात तुम्हाला आजोबांचा पूर्ण वारसा मिळेल आज आलेल्या सर्व मुलांना मी विशेष श्रेणीचे वरदान देतो सर्व मुले विशेष श्रेणीच्या यादीत येतील तरीही निहाय असेल विशेष श्रेणीतही संख्या निहाय असेल ई एफ मी वरदान तर एक समान देत आहे पण त्यातही त्याग आणि तपश्चर्याच्या जोरावर नशीब घडते हदचे नशीब आता नशीब बनत आहे सेवा भाग्य निर्माण करते ज्ञान योग सेवा सेवेमुळे भाग्य निर्माण होते जो सेवेने भाग्यवान होतो ते बनण्याची वेळ ही हातातून निष्ठून जाईल तुम्ही सेवाही करू शकणार नाही तुमची इच्छा असूनही तुम्ही सेवा करू शकणार नाही धरतीवरील कोणत्याही गोष्टीला कोणतेही मूल्य राहणार नाही भारताचे मूल्य हळूहळू वाढणार आहे भारत जगात पहिल्या क्रमांकावर असेल विदेशातील मुले भारताकडे धाव घेतील पण जिकडे तिकडे बेहजची मुले बसलेली आहेत ते आत्मपरिवर्तनाद्वारे प्रकाशाचे मूर्त स्वरूप बनतील त्यांचे घरच दीपस्तंभ बनतील जिकडे तिकडे मुले जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कुठेही बेहेची मुले बसली आहेत ते स्वपरिवर्तनातून विश्वपरिवर्तन करतील आज मी तुम्हाला आणखी एक वरदान देतो आज आलेल्या मुलांचे घर लाईट हाऊस बनेल मग ते लंडनमध्ये असो अमेरिकेत असो कोणी कुठेही असो मी दुसरे वरदान देत आहे की आज परदेशातील जी मुले आलेली आहेत त्यांना भारतात येण्याची गरज नाही त्यांचे घर दीपस्तंभ बनेल आणि ते इतरांना मुक्ती जीवनमुक्ती देतील त्यांचे घर लाईट हाऊस बनेल मग ते लंडनचे अमेरिकेचे की कॅनडाचे असो भारताचे असो भारतातील मुलांना पंचवीस टक्के शक्ती मिळेल व त्याच्या डबल विदेशमधील मुलांना मिळेल भविष्यात तुम्हाला भारताचा विजा देखील मिळणार नाही लोकांना त्रास होईल भारतात येण्यास तडफडतील ही वेळ येत आहे कारण भारत परम तत्वाने भरलेला असेल येथे गृहयुद्ध होईल पण मी त्यांच्यावर नियंत्रण ठेवेल या तीन दिवसात मला भेटलेले सर्व आत्मे एकशे आठच्या पुढे विशेष श्रेणीच्या यादीत येतील तरीसुद्धा प्रयत्नानुसार संख्यानुसार विशेष श्रेणीत एव्ही सी एफ एव, म्हणजे अनुत्तीर्ण झालेले देखील असतील समोर आले पण काही केले नाही मग काही साध्य झाले नाही मग अपयश काळ खूप वेगाने फिरत आहे सेवेचे गुण काय आहेत मी पुन्हा पुन्हा समजावून सांगत आहे काळ प्रत्येकाचा गुरु बनेल मी पुन्हा पुन्हा समजावून सांगतो वेळेचे नुकसान सर्व काही नुकसान आहे सर्व काही हाताबाहेर जाईल धर्तीवरील एकाही गोष्टीचा उपयोग होणार नाही आणि येथे सेवेची गरज भासणार नाही पुढे नंतर गरज नाही सेवेची वेळ निघून गेली पूर्वी टू टू लेट असा बोर्ड लावला होता आता तर या तीन दिवसांनी बेहेजच्या बोनसचे मिलन आहे अठरा ऑक्टोबर बोनस मिलन म्हटले होते मुलं बापूजींना भेटले नव्हते ते खूप दुःखी झाले होते मग बेहेजच्या आकारी पित्याने मला थोडा वेळ भेटण्याची विनंती केली मग मुलांना शेवटच्या भेटीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला पुन्हा भेटणे शक्य नाही काय काहीही मिळवणे सेवा सर्व काही संपेल ही वेळ अगदी जवळ आली आहे आता तर वेळेला थोडे थांबवले आहे म्हटले जरा थांब माझे काम बाकी आहे अजून वरती बेहे कलेच्या अनंत अनंत, अनंत ब्रह्मांडाची सारी कामे तपासणे बाकी आहे माझे थोडे काम बाकी असल्याने वेळेला थोडे थांबवले आहे सूक्ष्म जगतामध्ये तयारी चालू आहे वरील लोका तयारी चालू आहे ही सर्व तयारी पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल बेहदाच्या क्षणाची वेळ आली आहे सर्व मुले समजूतदार आहेत जागे व्हा जागे व्हा पण तुमच्याकडे तक्रारीही येतील आम्हाला ज्ञान मिळालं नाही तुम्ही आम्हाला ते दिलं नाही तुम्ही म्हणाल तुम्हाला दिले होते पण तुम्ही घेतले नाही आम्ही काय करू मी तुम्हाला समजावले होते बीकेचे ज्ञान हे प्राथमिक ज्ञान आहे म्हणजे एक विश्वाचे ज्ञान येथे बेहद विश्वाचे अमर्याद ज्ञान आहे बेहचे बापूजी बेहेदच्या मुलांशी बोलत आहेत बेहदच्या बेहदच्या विश्वासा आरंभ मद्य आणि अंत यांचे ज्ञान परमशांती महापरमशांती परमशांती या व्हिडिओच्या ओरिजिनल व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि या व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका यामुळे असे ज्ञानवर्धक नवनवीन व्हिडिओ करण्याची आम्हाला प्रेरणा मिळेल